नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज एस स्टडी हब या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोबेल पुरस्कार दोन हजार बावीस जे काही देण्यात आलेले दोन हजार बावीसमध्ये सहा क्षेत्रामध्ये आणि त्यांचे जे विजेते आहेत त्याच्या डिटेल आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसर तर एजे एज एस स्टडी हब या एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळून जाईल तर बघा सर्वप्रथम आपण नोबेल पुरस्काराबद्दल माहिती पाहूया त्यानंतर नोबेल पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये आणि कि कोणकोणत्या व्यक्तींना देण्यात आले ते सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला मुद्दे लक्षात घ्या हे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे बघा अल्फ्रेड नोबेल या स्वीडिश शास्त्रज्ञानाने अठराशे सदुसष्टमध्ये डायनामाइट या स्फोटकाचा शोध लावला होता तर बघा जे अल्फ्रेड नोबेल आहे या हा स्विडिश या देशाचा शास्त्रज्ञ आहे आणि त्याने अठराशे सदुसष्टमध्ये मध्ये डायनामाइट या स्फोटकाचा शोध लावलेला होता त्यांचा जन्म बघा एकवीस ऑक्टोबर अठराशे तेहतीस आणि मृत्यू दहा डिसेंबर अठराशे शहाण्णव रोजी झालेला आहे त्यानंतरचा ता मुद्दा बघा एकोणीसशे एकपासून पासून नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो तर बघा एकोणीसशे एकपासून पासून त्यांच्या स्मरणार्थ आल्फ्रेड नोबेल चांबर स्मरणार्थ हा नोबेल पुरस्कार देण्यात येतो त्यानंतरचे मुद्दे बघा या पुरस्काराचे वितरण दरवर्षी दहा डिसेंबर रोजी अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे तर शांततेचा नोबेल पुरस्कारचे वितरण नॉर्वेची राजधानी ओसलो येथे दिले केले जाते तर बघा जे काही नोबेल पुरस्कार आहे त्याचे वितरण दरवर्षी दहा डिसेंबर आल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे दिले जातात आणि जो शांततेचा नोबेल आहे ती नॉर्वेची राजधानी ओसलो या ठिकाणी दिली जाते लक्षात ठेवा महत्वाचा पॉईंट आहे एक्झामला यावरती प्रश्न विचारलेले आहेत आता या ठिकाणी बघा पुरस्काराचे स्वरूप पाहूया पुरस्काराचे स्वरूप आहे नव्वद लाख स्वीडिश क्रोनर आणि अमेरिकन डॉलरमध्ये नऊ पॉईंट आठ लाख डॉलर हे या पुरस्काराचे स्वरूप आहे लक्षात घ्या त्यानंतरचा प्रश्न पाहूया सुरुवातीला हा पुरस्कार भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र साहित्य आणि शांतता या पाच क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जात होता तर बघा सुरुवातीला जे काही नोबेल पु पुरस्कार आहे ते पाच क्षेत्रामध्ये दिले जात होते त्यानंतर बघा एकोणीसशे एकोणसत्तरपासून अर्थशास्त्र या विषयातील उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर बघा सहावं क्षेत्र हे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये ॲड केलं आणि ते आहे अर्थशास्त्र तेव्हापासून अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात झाली या ठिकाणी बघा अर्थात नोबेल पुरस्कार एकूण सहा क्षेत्रात दिला जातो आता नोबेल पुरस्कार एकूण सहा क्षेत्रामध्ये देतात लक्षात घ्या महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यानंतरचा बघा पॉईंट पाहूया नोबेल पुरस्कार पडलेले खंड बघा नोबेल पुरस्कार न देण्यात आलेले वर्ष बघा एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे बेचाळीस दरम्यान नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलेले नाही लक्षात ठेवा एक्झामला प्रश्न विचारला जातो की नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात न आलेले आहेत तर एकोणीसशे चाळीस ते बेचाळीस दुसऱ्या महायुद्धादरम्यान देण्यात आलेले नाही लक्षात घ्या हा पॉईंट त्यानंतर बघा नोबेल पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही मात्र पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला तर मात्र व्यक्तीच्या नातेवाईकांना हा पुरस्कार प्रदान केले जातात लक्षात घ्या त्यानंतर बघा आतापर्यंत दोन व्यक्तींना मरणोत्तर हा पुरस्कार प्राप्त झाला आहे हा पुरस्कार जास्तीत जास्त तीन व्यक्तींना एका वेळी विभागून दिला जाऊ शकतो तर बघा नोबेल पुरस्कार हे आत्तापर्यंत तीन व्यक्तींना विभागून दिला जाऊ शकतो तीनपेक्षा जास्त व्यक्तींना विभागून दिला जात नाही लक्षात घ्या नोबेल पुरस्काराचे सर्वात तरुण मानकरी मलाला इसू जाई दोन हजार चौदा वयाच्या सतराव्या वर्षी यांना हे नोबेल पुरस्कार विजेते सर्वात वय म्हणजे तरुण व्यक्ती आहेत लक्षात घ्या नोबेल पुरस्कार प्रथम भारतीय विजेते रवींद्रनाथ टागो टागोर साहित्य क्षेत्रात गीतांजली या कादंबरीसाठी एकोणीसशे तेरामध्ये देण्यात आला तर बघा जे नोबेल पुरस्कार पहिले भारतीय विजेते आहे रवींद्रनाथ टागोर एकोणीसशे तेरा आणि गीतांजली कादंबरीसाठी त्यांना देण्यात आलेला आहे त्यानंतर बघा सी व्ही रमन यांना भौतिक क्षेत्रामध्ये रमन इफेक्ट या कार्यासाठी एकोणीसशे तीसमध्ये देण्यात आला तर बघा जे पहिले भारतीय सायंटिस्ट आहे सी व्ही रमन त्यांना रमन इफेक्ट या कार्यासाठी एकोणीसशे तीसमध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आला आता या ठिकाणी बघा एक प्रश्न तुम्हाला नेहमी विचारला की नोबेल पुरस्कार प्राप्त प्रथम भारतीय महिला कोण तर मदर तेरेसा यांना एकोणीसशे एकोणऐंशी शांतता या कार्यासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला त्यानंतर बघा अर्थशास्त्रामध्ये अमर्त्य सेन यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये देण्यात आला तर काहीला सात्यारती दोन हजार चौदामध्ये देण्यात आला अभिजित बॅनर्जी अर्थशास्त्र निर्मूलनासाठी दोन हजार एकोणीस या यावर्षी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आता या ठिकाणी बघा नोबेल पुरस्कार विजेते दोन हजार बावीसचे पाहूया आपण सिक्वेन्स वाईस बघा पहिला पुरस्कार आहे शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार बावीस विजेते बघा दोन हजार बावीस शांततेचे नोबेल पुरस्कार बेलारूसचे मानवी हक्क कार्यकर्ते एलेस बियालेस्की आणि रशियन मानवाधिकारी संघटना मेमोरियल आणि युक्रेनियन मानव अधिकारी संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा शांततेचा नोबेल हा तीन जणांना जाहीर करण्यात आलेलं आहे तर बघा एलेन बियाल्स्की रशियन मानवाधिकारी संघटना मेमोरियल आणि युक्रेन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टी इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता या तीन व्यक्तींना शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार बावीस जाहीर करण्यात आलेला आहे लक्षात घ्या महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतरचा दुसऱ्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार बघा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका एनी एर्नो यांना जाहीर झाला आहे एनी एर्नो यांनी फ्रेंच इंग्रजी भाषेत कादंबरी लेखक नाटके आणि चित्रपटासाठी लेखन केले आहे यांनी साहित्यातून सामाजिक बंधने उलगडून दाखवल्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले तर बघा हे आहेत एनी एर्नो आणि यांना यंदाचा दोन हजार बावीसचा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाले आहेत लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून त्यानंतरचा तिसरा बघा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार बावीस स्वीडनचे स्वाते पाबो यांना यावर्षीचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहेत मानवी उत्क्रांती अनुवंशिकतेसंदर्भातील अभ्यासासाठी हा पुरस्कार जाहीर झाला या पुरस्काराची घोषणा नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी केली तर बघा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार स्वीडनचे स्वाते पाबो यांना जाहीर झालेला आहे यावर्षी लक्षात ठेवा तर महत्त्वाचा प्रश्न आहे एक्झाम्पला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की वैदिक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार बावीस कोणाला जाहीर झाला तर स्वीडनचे स्वाते पाबो यांना जाहीर झालेला आहे त्यानंतरचा बघा चौथा प्रश्न पाहूया जो काही चौथा पुरस्कार आहे तो भौतिक क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि हा तीन व्यक्तींना विभागून देण्यात आलेला आहे तर बघा एलन एस्पेक्ट जॉन एफ क्लोजर अँटोन झेलिंगर यांना एकमेकामध्ये अडकलेले संदर्भातील अभ्यासासाठी यंदाचा भौतिक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता तर हे तीन व्यक्ती आहेत एलन एक्सपेक जॉन एफ एक क्लोदर अँटोन झेलिंगर यांनी एकमेकांमध्ये फोटॉन हा शब्द तुम्हाला लक्ष ठेवायचा या कार्यासाठी त्यांना यंदाचा भौतिक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतरचा बघा पाचवा महत्त्वाचा पुरस्कार पाहूया रसायन क्षेत्रातील नोबेल पुरस्कार बघा हा पण तीन व्यक्तींना विभागून देण्यात आलेला आहे तर बघा केरोलिन आर त्यानंतर बघा मोर्टन मेल्डल आणि बेरी शेपरलेस यांना यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहेत आता या ठिकाणी बघा यांनी कोणत्या कार्यासाठी जाहीर झाले ते, ते पाहूया आधी रेणूंना एकत्र आणून त्याचे विभाजन करण्याची प्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या स्क्रिप्ट रिसर्चमधील संशोधक शेपरलेस यांनी सर्वप्रथम रेणूंना एकत्र जोडून त्यानंतर त्यांचे विभाजन करण्याचा सिद्धांत मांडला मात्र त्यासाठी योग्य रासायनिक बक्कल शोधून काढणे ही समस्या होती त्याची एकमेकाशी सहजगत्या प्रतिक्रिया होणे आवश्यक होती हे यांनी डेन्मार्कच्या कोपन हेगन विद्यापीठातील मेल्डल याच्यासह एकत्रित एक विभाजित होऊन शकणाऱ्या पहिल्या रेणूचा शोध लावला तर कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील बेटरजी यांनी सजीवमध्ये ही प्रक्रिया उपयोगात आणण्याची पद्धत शोधून काढली तर बघा यांना कार्या या कार्यासाठी यंदाचा रसायन क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्र पुरस्कार आहे आता सहावं क्षेत्र बघा अर्थशास्त्र यामध्ये बघा यंदाचा अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार बेन बर्नेक डगलस डायमंड आणि फिलिप डायब विंग यांना संयुक्तरित्या जाहीर झालं आहे तर बघा या तीन व्यक्तींना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे जे की मंदीच्या काळामध्ये अर्थव्यवस्था कशी सावरायची या कार्यासाठी त्यांना हा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे लक्ष ठेवा महत्त्वाचा पुरस्कार आहे आता या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहूया जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे जे हे सर्व प्रश्न नोबेल पुरस्कारावरती आहेत या ठिकाणी पहिला प्रश्न बघा आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ कोणत्या वर्षापासून नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे एकपासून पासून आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात झालेली आहे लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दुसरा प्रश्न पाहूया नोबेल पुरस्काराचे वितरण दरवर्षी कोणत्या तारखेला दिले जाते तर दहा डिसेंबर रोजी नोबेल पुरस्काराचे वितरण केले जाते ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तिसरा प्रश्न पाहूया अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली तर एकोणीसशे एकोणसत्तरपासून ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात एकोणीसशे एकोणसत्तरला झालेली आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा नोबेल पुरस्कार हा किती श्रेणीमध्ये दिला जातो ते जर सहा श्रेणीमध्ये नोबेल पुरस्कार दिला जातो ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाचवा प्रश्न पाहूया कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार दिले गेले नाही तर एकोणीसशे चाळीस ते बेचाळीस दरम्यान नोबेल पुरस्कार दिले गेले नाही ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हा कालावधी द्वितीय महायुद्धाचा होता आणि त्यामुळे हे नोबेल पुरस्कार दिले गेले नाही लक्षात ठेवा सहावा प्रश्न पाहूया सी व्ही रमन यांना भौतिक क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आले तर एकोणीसशे तीसमध्ये सी व्ही रमन यांना भौतिक क्षेत्राचे रमन इफेक्ट या कार्यासाठी देण्यात आलेले ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूया सातवा प्रश्न बघा प्रथम भारतीय महिला नोबेल पुरस्कार विजेती कोण तर मदर तेरेसा ही प्रथम भारतीय महिला विजेती नोबेल पुरस्कार व्यक्ती आहेत लक्षात घ्या त्यानंतरचा प्रश्न पाहूया रसायन क्षेत्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार बावीस किती व्यक्तींना देण्यात आला तर एकूण तीन व्यक्तींना रसायन क्षेत्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार बावीस देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा तर बघा ते तीन व्यक्ती कोणी तर बघा केरोलिन केरोलीन मॉर्टन मेलडल आणि बेरी शेपरलेस यांना यंदाचे रसायन क्षेत्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे नववा प्रश्न बघा भौतिक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार बावीस कोणाला देण्यात आले तर ॲलेन एक्सपेक्ट जॉन क्लोजर अँटोन झेलिंगर यांना यंदाचा भौतिक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानंतरचा शेवटचा प्रश्न बघा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार बावीस कोणाला देण्यात आला तर जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका ॲनी एर्नो यांना जाहीर झालेला आहे तर बघा लक्षात ठेवा महत्त्वाचे प्रश्न होते आणि महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जेणेकरून एक्झामच्या दृष्टीवतनं तुम्हाला हा प्रश्न व्हिडिओ जे काही व्हिडिओ आहे याच्यातले प्रश्न तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने येऊ शकतात त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला जर नवीन असेल तर एजे स्टडी हब एज्युकेशन यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो